ब्रेकिंग न्यूज, सत्यजित मुदोळकरांच्या पत्नीचे विवाह बाह्य संबंध चव्हाट्यावर। याविषयी वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर ह्या संबंधित अधिक माहिती मिळवण्याकरता आमच्या न्यूज रिपोर्टर्सनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सत्यजित मुदोळकरांनी पत्रकारांना केली मारहाण। मुदोळकरांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाकडून ही बेजबाबदार वर्तणूक अतिशय निंदनीय आहे, तरी समाजाच्या प्रत्येक थरातून त्यांची छितू होत आहे। बंद कर तो टीव्ही, बंद कर, नाही ऐकवत आहे मला। मावशी, मावशी प्लीज शांत हो। सत्यजितला हे सगळं माहिती झालेलं असणार। हाय खाऊन तू कुठे गेला? नाही नाही, असं काही नाही। मला तुम्ही नका करू काळजी, होईल सगळं व्यवस्थित। बस बस नको परमेश्वरा, या असह्य यातना नकोत मला। आता अजून किती परीक्षा पाहणारस माझी। आज घराण्याची अब्रू वेशीवर टांगली गेली। या सगळ्याचा यांना किती त्रास होतो, नाही ही मानहानी सहन नाही करू शकणार होते। खोट 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 सगळं खोट, सगळं खोटच समोर येत आहे। आणि जे खरंय ते कितीही जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समोर येत नाही। कसा काय मार्ग काढू या सगळ्यातून? नाही, आधी हे कुठे आहेत, कुठल्या मनस्थितीत आहेत ते बघायला हवं। मी फोन करते त्यांना। नाही नको, विहंग भाऊजींनाच फोन करते। त्यांनाच फोन करून काय ते विचारायला हवं। बोला वहिनी। हॅलो भाऊजी, हे तुमच्याच सोबत आहेत ना तिकडे? हो, सत्यजित माझ्या घरीच आहे आता। भाऊजी त्यांना खूप खूप त्रास होत असेल, तुम्ही प्लीज। नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे। हे खूप रागावले असतील ना माझ्यावर। रागावलं नाही, पण दुःखी झालंय। भाऊजी मी खरंच सांगते, या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये। मी वहिनी, अहो हे बोलायची काही गरज होती का? पण त्यांना असं वाटतंय ना की हे सगळं माझ्यामुळे होत आहे। नाही वहिनी, तुम्ही असा विचार मुळीच करू नका। सत्यजितची मनस्थिती आता ठीक नाहीये, त्यामुळे त्याला बोलून काहीच उपयोग नाही। कारण आपण काय बोलतोय काय नाही हे त्याच्या फक्त कानावर पडतंय, आणि त्याला ते कळत काहीच नाहीये। मी येते तिकडे, मी त्यांच्याशी बोलते, त्यांना यातनं बाहेर काढायला हवं। नाही बहिणी, त्याची गरज नाही, मी आहे। आणि थोड्या वेळाने मी स्वतः त्याला घरी घेऊन, तुम्ही काळजी करू नका भाऊजी प्लीज। म्हणजे तुम्ही त्यांना सांभाळाल ना,
वहिनी आता तुम्ही कसलाही विचार न करता शांत राहा. मी बघ मला बोलायचं मंजिरीशी. मला तुझ्या मंजिरीचा फोन आहे ना. मला बोलायचंय मंजिरीशी. हॅलो मंजिरी, माझ्याशी बोल. तू पण बाकीच्यांसारखा निघालास. ज्या बाईनं मला एवढा मोठा धोका दिला तिची तू मदत करतोस. माझ्या पाठीवर पार केलेस तू. तुम्ही सगळे मिळून मला एकदा तर संपवून का नाही टाकत. सत्यजित मुदोळकर टू बी हँग्ड टिल डेथ. कंट्रोल करतो तर नको बोलावेस तू माझ्याशी. कर फोन कर. फोन कर ना तिला. बोल तिच्याशी. तू बोल. आई तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही, माझ्याशी बोललं नाही तरी चालेल, पण मला महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. जाई तुम तू, मला तुझं तोंडही बघायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी विहंग भाऊजींना फोन केला होता. ते म्हणाले की हे त्यांच्याच सोबत आहेत, व्यवस्थित आहेत. त्यांची मनस्थिती जरा ठीक झाली की विहंग भाऊजी स्वतः त्यांना इथे घेऊन येणार आहेत. बस लाज नाही वाटत तुला मला सांगायला. हे तुझ्यामुळे आज सत्यजित या परिस्थितीतून जातोय आणि तुम्हाला येऊन सांगते तो विहंग कडे आहे. त्याची मनस्थिती सुधारल्यावर विहंग त्याला इकडे घेऊन येईल. कोणामुळे आज वेळ आली आहे सत्यजितवर? ही तुझ्यामुळे ना. लहानपणापासून माझ्या सत्यजितनी कष्ट केले, आज एवढं साम्राज्य उभं केलं, कोल्हापुरात नाव कमावलं, स्वतःच्या वडिलांमुळे गेलेली संपत्ती कमावली. नुसती कमावली नाही, त्याच्या 10 पट वाढ केली त्याच्यात. आत्तापर्यंत सत्यजितवर कुणीही असले आरोप केले नव्हते मंजिरी. आणि आज रस्त्यावरचा भिकारी सुद्धा त्याच्यावर छिथू करेल ही वेळ आणलीस त्याच्यावर तू. जा तू मंजिरी या घरातून जा. नाही, मी इथून नाही जाणार. तू अशी नाही ऐकणार. मीच तुला बाहेरचा रस्ता दाखवते. चालू लाग. जा निघून निघ. मी काय सांगते तुला? साहेब अहो त्या बातमीनं रानच पिटवलंय. सत्यजितला आता कुठं तोंड लपवायला जागाच उरली नाही. त्याला तोंड लपवून कसं चालेल? त्याचं तोंड बघायचं आपल्याला. त्याचं तोंड बघायला एन्जॉय येईल आपल्याला. दादा होळकरची गचंडी पकडली त्यांनी, त्याला तोंड लपवून कसं चालेल? त्याचं तोंड बघायचं. शोधा त्याला. ऐकून शोधा त्याला. साहेब ते जानभोर आल्यात. कोण जानभोर? अहो साहेब मुधाळकर केस. बोला. आणि तुम्ही ते 4 माणसं पळवली ना मुधाळकरने, ते बघा. अयो का साहेब? अरे या जानभोर या. बघा कुठे हित वय मग मी बघा साहेब. अरे बघा काय योगायोग बघा. आज सकाळी तांबडे बाबांनी दृष्टांत दिला होता की आज सज्जनांची भेट होणार. तुम्ही आज काय घेणार? दूध घ्याच. नाही नकोच. काय आत्ता प्यायचा विषय नकोच. नाही दूध घ्यावंच लागेल. आपण आनंद या. वाटलंच होतं बरं का मला. वाटलंच होतं मला का बो ती पेपर भाजी ती केळी तुमचीच असणार.
माहिती होत मला का बुवा कुणात आहे एवढी हिंमत हा होळकर साहेबांशिवाय हा कोणाच्यातच नाही नाही ना नाही ना नाहीच आता कुठं तरी बोंबलत फिरत असेल तो मुधोळकर पर विषय असा आहे का तर कोर्टाने समज काढलेला आहे आता त्या संपादकाला काय अरेस्ट करायला लागते बघा करा अरेस्ट करा त्या संपादकाला अरेस्ट करा आपण कायद्याच्या आड कधी येत नाही लोक आपल्यासाठी जीव वाळून टाकतात इथं तर फक्त जेलात जाऊन बसायचंय हा करू म्हणताय अरेस्ट त्याला हा अगदी करा पण त्याच्यापेक्षा एक इम्पॉर्टंट वर्क तुमच्याकडे आहे बोला ना मग तो शूरवीर माहित आहे ना आशिष त्याला सोडवाय त्याला होय खुनाचा आरोप आहे त्याच्यावर बघा आता जानभोर इन्स्पेक्टर साहेब आता आम्ही तुम्हाला समजून सांगायचं का काय करायचं ते सांगायचं चौकशी झाली पुरावे सापडले नाहीत म्हणून तो निर्दोष आहे त्याला सोडवायचं आणि डायरेक्ट आमच्या समोर इथं आणून उभा करायचा असं म्हणताय होय करू की करू 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 हा साहेब मला एक कळना झाले पोरामध्ये काय एवढा इंटरेस्ट आहे होय तुम्हाला हो बघू की उडाला तर कावळा उडाला तर बेडूक बघू त्याचं काय करायचं पर विषय असं आहे बरं का म्हणजे त्याला अटक करू म्हणजे तुमचा पाठिंबा आहे म्हणल्यावर कशाला बघायचं काही चिंताच नाही हो नाही ना चिंता नाही ना मग त्याला आमच्या समोर आणून उभा करा हॅलो जाताना दूध पिऊन जा बरं का आज लय खुश आहे आपण म्हणजे जाऊच होय बार मग काय जाऊया येतो बरं का साहेब घ्या पेपरचा गठ्ठा घ्या गावात जा गावभर सगळे पेपर वाटा त्या मुधोळकरची इतकी बदनामी झाली पाहिजे की त्याला कुणी बी जमीन नाही ऐकली पाहिजे आणि शोधा त्याला हो हॅलो आपल्याला त्या मुधोळकरच्या बायकोला भेटायचे पण तिला भेटून काय काय उपयोग कसं कसं बोलता तुम्ही तिचं सांत्वन नको का करायला हा दुःखी आहे बिचारी ती आहो साहेब सांग धर म्हणलं की धरायच माहिताच आहे का वरातीच आहे विचारायचं नाही चला मिसेस मुधोळकर आय कम मीट यू सून तांबडे बाबा पुलीला सांभाळा सांभाळा तिला निघ मी काय सांगते तुला थांब मावशी आता आपल्याला जे काही करायचंय ते सत्यजित आल्यानंतर आता नको बाहेर काढू हिला राहू दे इथेच मंजिरी तू आता तुझ्या रूम मध्ये जा मी तुला यातून बाहेर काढणार आहे सत्यजित
आणि पुन्हा जगाला दाखवून देणार आहे वाघासारखा सत्यजित कसा आहे ना, ते दाखवून देणार जगाला. आणि मग मला बघायचंच आहे हे असे आरोप करणारे कसे उंदरासारखे पळून जातात ना, ते बघायचंच आहे मला. पण मी तुला यातून बाहेर काढणार. तू काय बाहेर काढणार मला? मलाच नाही बाहेर यायचं या सगळ्यातूनच. अरे या जगात माझं कोणीही नाहीये, पण मला कधी या गोष्टीचं वाईट नाही वाटलं. त्याचं कारण तू आहेस, माझी सगळी नाती तू आहेस सत्यजित, माझा बाप तू आहेस, माझी आई तू आहेस, माझा भाऊ, माझा गुरु, माझा मित्र तू आहेस सत्यजित. सत्यजित अरे तू माझं जग आहेस. आणि नाही, मी माझं जग असं उद्ध्वस्त नाही होऊ देणार. आणि एक लक्षात ठेव, ते उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुलाही नाहीये. नाही, मला माझं जग सावरायचंय. हो, माझ्या मित्राला पुन्हा मला नव्याने उभं राहिलेलं बघायचं. सत्यजित, मी तुला पुन्हा उभा करणार. आज तुला माझी गरज आहे ना, मी तुझ्या पाठीशी उभा राहणार. सत्य, थांब थांब, कुठे चाललास? सांभाळ जरा, कळतेय ना. जसं जसं या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते तसे आणखी प्रश्न उभे राहतात. यातून सुटका नाहीच आहे का? जे समोर येईल त्या सगळ्याला सामोरं जाण्याची तयारी केली आहे मी, पण संकट संपता संपत नाहीये. आता जे घडतंय त्याचे काय काय आणि कुठपर्यंत परिणाम होणार माहित नाही. कुणाशी काही बोलावं तर तो सुद्धा मार्ग नाही उरलाय. हॅलो 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 मधुरा. हा ताई, अगं मी तुलाच फोन करणार होते. का? म्हणजे पुण्यात पण बातमी आली आहे का? बातमी कसली? मधुरा काय झालं की इकडे कोल्हापुरात? ताई हे काय नेमकं काय झालंय? हे बघ तू रडू नकोस, प्लीज मला नीट सांग काय झालंय. कोर्टात जे काय झालं ते सगळं इथे पेपर मध्ये छापून आले. काय? अगं पण हे असं कसं झालं? मला खरंच कळत नाही हे सगळं माझ्या बाबतीत का होतंय. माझी कधी या सगळ्यातून सुटका होईल मला खरंच नाही कळत. प्लीज तूच मला या सगळ्यातनं वाचवू शकते. प्लीज या सगळ्यातून मला बाहेर काढ ना. तू काही कर, माझ्या मैत्रिणींना फोन कर, व्यंग भाऊजींना फोन कर, पण प्लीज मला यातून बाहेर काढ. मला काही सुचत नाही आता. ताई तू शांत हो प्लीज. मी काय म्हणजे मी बघते काहीतरी. प्लीज तू रडू नकोस ना ताई, प्लीज. हॅलो
Thank you.